नमस्कार, स्वागत आहे तुमचं नो एव्हरीथिंग या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुमच्यासाठी मी आज अत्यंत उपयुक्त असा या ठिकाणी काढा बनवलेला आहे। सध्याची परिस्थिती पाहता वातावरण अतिशय दूषित आहे। भयावह वातावरणामध्ये आपण जीवन जगत आहोत, एकदम जीव असा मुठीत धरून आपण जगत आहोत। तर मित्रांनो, आपली जर प्रतिकार शक्ती मजबूत असेल तर आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही। आपल्या प्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड वाढ करण्यासाठी हा काढा या ठिकाणी मी बनवलेला आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही या काढ्याचं सेवन सकाळी उपाशीपोटी रेग्युलरली केलं तर मित्रांनो, तुमच्या प्रतिकार शक्तीमध्ये 10 पटीने वाढ होणार आहे आणि तुमच्या जवळपास कुठलाही विषाणू येणार देखील नाही। तुम्हाला विषाणू संसर्गाचा जो धोका आहे नष्ट होणार आहे। प्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड वाढ करण्यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला एक साधा सोपा या ठिकाणी काढा बनवून दाखवणार आहे। सध्याची ही जी महामारी आहे त्या आपण घरातून बाहेर पडताना 10 वेळेस विचार करतो, परंतु मित्रांनो, ज्या व्यक्तींची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा व्यक्तींनी तर बाहेर जाणं पूर्णतः टाळायचं आहे। तर आपल्या प्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड वाढ, आपण एकदम आतून शरीर आपलं मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी काढा बनवणार आहे। 10 ते 12 तुळशीची पानं लागणार आहेत। त्याचबरोबर आपला दुसरा जो घटक आहे हे आहे गुळवेल। तर आपला तिसरा जो घटक आहे ती म्हणजे ही आहे अश्वगंधाच्या गाड्या। मित्रांनो, हे जे घटक आहेत ते आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजासहजी उपलब्ध होतात। या आयुर्वेदिक काढ्यांचा वापर करून आपण एक अतिशय उपयुक्त असा काढा बनवणार आहोत। तर हा जो काढा आहे तो आपण 2 ग्लास पासून बनवणार आहोत। तर मित्रांनो, या उपायासाठी या ठिकाणी मी 1 ग्लास घेतलेला आहे, आणखी 1 ग्लास पातेल्यामध्ये मी ऍड करणार आहे। प्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड वाढ होण्यासाठी हा जो काढा आहे तो आपलं शरीर आतमधून मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया। 2 ग्लास पाणी ऍड करणार आहोत। या पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर आपण त्या आयुर्वेदिक ज्या काढ्या आहेत त्या ऍड करणार आहोत। हे दोन्ही जे मिश्रण आहेत, या दोन्ही ज्या काढ्या आहेत त्या समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत। ह्या 10-10 ग्रॅम अशा प्रमाणामध्ये आहेत। एका वेळेस बनवण्यासाठी आपल्याला साधारणतः 10 ग्रॅम काढायला पाण्याला उकळी आलेली आहे। सुरुवातीला आपण त्यामध्ये गुळवेल ऍड करायचा आहे, अश्वगंधा, 10-12 तुळशीची पानं देखील आपण यामध्ये ऍड करत आहोत। आपण 2 ग्लास पाण्याचं 1 ग्लास पाणी होईपर्यंत वाट पाहूया। या ठिकाणी आपलं हे जे मिश्रण आहे ते 1 ग्लास झालेलं आहे। अतिशय उपयुक्त असणारं, रोगप्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड वाढ करणारं हे जे मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे। तर मी आता ग्लासमध्ये याला गाळून घेणार आहे। मित्रांनो, या मिश्रणाचा वापर करा आणि तुमच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड वाढ करा। जर तुम्हाला छोट्या छोट्या आजारांचा जर तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, जर तुम्ही हा काढा घेतला तर तुमचे छोटे छोटे आजार कायमचे तुमच्यापासून दूर जाणार आहेत आणि तुम्हाला एकदम असं मजबूत झाल्यासारखं वाटणार आहे। तुमची इम्युनिटी पॉवर जी आहे ती कित्येक पटीने वाढणार आहे। जर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा, तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषय असा नवीन व्हिडिओ असा मी लवकरच येत आहे, तोपर्यंत धन्यवाद।